आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महाराष्ट्रातील सुळकुडचे नागरिक संतापले, म्हणाले आम्हाला कर्नाटकात पाठवा. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सुळकुडच्या नागरिकांनी आता राज्य बदलण्याची मागणी सुरू केली आहे. सुळकुड हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील महत्वाचे गाव. दूधगंगा नदीकाठी वसलेल्या या गावाच्या विकासासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यकर्ते लक्ष देत नाहीत आणि राज्यकर्ते वाकूनही पाहत नाहीत. याचा परिणाम शाळा, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून 6 ते 7 हजार लोकवस्तीचं गाव वंचित राहत आहे. सामाजिक आणि भौगोलिक विकास खुंटला अशी खंत ग्रामस्थातून निर्माण झाली आहे. गावसभेत ग्रामस्थांनी आता महाराष्ट्रातून आता आम्हाला कर्नाटकात पाठवा असा ठराव करून टाकला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यकर्त्यांनी चिंतन करणारा आणि महाराष्ट्राला वेदना देणारा ठराव येथे झाला. विकास होत नाही ही खंत येथील नागरिकांनी दुःखी करत परराज्यात जाण्याची उमेद निर्माण करत आहेत. कर्नाटकच्या सीमेवरच्या महाराष्ट्रातील गावानं हा केलेला ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. या गावसभेत मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्याचा ठरावही पारित करण्यात आला आहे. सुळकुडकरांच्या या भावना संतप्तजनक आहेत. विद्यमान आमदार खासदारांनी भाषणबाजी बंद करून लोकांचा संताप ओळखायला हवा असं मत सार्वजनिक बनत चाललं आहे. महानकर न्यूजसाठी सुळकुडहून प्रदीप खोत. स्वातंत्र्योत्तर काळात भाषिक प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याच महाराष्ट्रातील मौजे सुळकुड हे कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेले 6-7 हजार लोकसंख्येचे गाव. दूधगंगा नदी पलीकडील 1 तसेच 3 बाजूनी कर्नाटक राज्याने वेढलेले आहे. हे गाव दूधगंगा नदीवरील कळमवाडी प्रकल्पाच्या शेवटच्या बंधाऱ्याजवळ वसले आहे. ऊस, भात, मुळीमूग, सोयाबीन इत्यादी पिकाच्या भरघोस उत्पन्नाबद्दल मौजे सुळकुड नेहमी चर्चेत आहे. छत्रपती शाहूजींची कायम आदर व निष्ठा असलेल्या सुळकुड येथील ग्रामस्थांची मूलभूत सुविधांसाठी हात ऐकून येणारा कोणी वाले आहे की नाही. तिन्ही बाजूनी कर्नाटकात बोलणाऱ्या एकाही रस्त्याची हालत ठीक नाही. अलीकडील कर्नाटकातील इन्फ्रास्ट्रक्चर व सुळकुड हद्दीतील इन्फ्रास्ट्रक्चर या जमीन आसमानाचा फरक आहे. तसाच अनुभव नदी पलीकडील महाराष्ट्रातील इतर गावे व सुळकुड या बाबत येतो. सुळकुड बाबत असा दुजाभाव का हा प्रश्न येथे ग्रामस्थांना भेडसावले आहे. साहजिकच आहे, गावातील प्रशस्त प्रांगण लाभलेले आमची कुमार विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर कुणाकडे भीक मागू अशा अविर्भावात आहे. आमच्या चिमुकल्यांना किती खडे सुकवावे लागतात हे कुणीतरी येऊन पाहावे. पावसाळ्यात राणीतल्या साम्राज्यातून जाणारी आमची मुले कधीतरी त्या रस्त्यातून धावणाऱ्या वाहनास बळी पडल्यास पालकांना विचारावे कोणास. त्याचा विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना त्रास होत नसेल काय. कायदा सुव्यवस्था सुळकुडसाठी बंद आहे की सुळकुड फक्त कागदा पट्टे. महाराष्ट्राचे मूलभूत सुविधा नाही. पाठला करूनही गेले कित्येक वर्ष मिळते आश्वासने, त्यापेक्षा काळजी घेणाऱ्याकडे का जाऊ नये. सुळकुडच्या मनातील शाहू महाराज सुळकुडची मातृभाषा कुणी पुसू शकत नाही. ज्या पद्धतीने आणि वेगाने विकास व्हायचा हवा तसा होत नसेल तर तो दुसऱ्या पर्यायाने होतात का. हा पाण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे. म्हणूनच सुळकुडच्या ग्रामस्थांनी कर्नाटक राज्याशी नाळ बांधायचे ठरवले असून तसा ठाव मांडून तो महाराष्ट्र सरकारच्या विचारार्थ पाठवावी नव्हती.